व्यासपीठावर बाळकृष्ण जोशी निवडणूक प्रक्रिया पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी इथं पाचारण करतो. निवडणुकीच्या प्रक्रियेला मी सुरुवात करीत आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एक पदासाठी मी निवडणूक जाहीर केली होती, त्यासाठी माझ्याकडे एक अर्ज आलेले आहेत. माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचा एकमेव अर्ज आलेला असल्या कारणाने मी जाहीर करतो की श्री उद्धवजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी त्यांची निवडणूक जाहीर करीन. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी 14 पदांपैकी मी 9 पदांसाठी निवडणूक जाहीर केली होती आणि त्यासाठी मला माझ्याकडे 9 अर्ज आलेले आहेत आणि त्यामुळे मी या सर्व उमेदवार हे निवडून आले असे घोषित करीत आहे. त्यांची नावं खालीलप्रमाणे आहे. माननीय डॉक्टर श्री मनोहर जोशी, माननीय श्री सुधीर जोशी, माननीय श्री दत्ताजी नलावडे, माननीय श्री लीलाधर ढाके, माननीय श्री सुभाष देसाई, माननीय श्री रामदास कदम, माननीय श्री दिवाकर रावते, माननीय श्री संजय राऊत आणि माननीय श्री गजानन कीर्तिकर या 9 लोकांचे अर्ज आल्यामुळे मी हे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून ते निवडून आलेले आहेत असं मी जाहीर करतो. शिवसेना उपनेते म्हणून 21 पदांसाठी मी निवडणूक जाहीर केली होती आणि त्यामध्ये मला 21 अर्ज माझ्याकडे आलेले आहेत आणि त्या 21 उपनेत्यांची मी नावं घोषित करीत आहे. श्री अनंत गीते, श्री अरविंद सावंत, श्री रवींद्र मिरलेकर, श्री राम बंकाल, श्री अनंत तरे, श्री विश्वनाथ नेरुरकर, श्री सूर्यकांत महाडिक, श्री विलास अवचट, श्री चंद्रकांत खैरे, श्री विनोद घोसाळकर, श्री सुरेश प्रभू, श्री आनंदराव अडसूळ, श्री गुलाबराव पाटील, श्री बबनराव घोलप, श्री अनिल राठोड, श्री अशोक शिंदे, श्री यशवंत जाधव, डॉक्टर नीलम गोरे, सौ विशाखा राऊत, सौ मीना कांबळी आणि श्री विजय कदम ह्या 21 लोकांचे अर्ज माझ्याकडे आले आहेत आणि ते 21 लोक निवडून आलेले आहेत असं मी जाहीर करतो. या प्रतिनिधी सभेला उद्धव साहेबांनी जे मार्गदर्शन केलं त्याचा थोडक्यात गोषवारा 1 मिनिटात आपल्याला दाखवतोय. व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतोय, आभार मानतो आहे. एक मोठी जबाबदारी आपण सर्वांनी माझ्या खांद्यावरती सोपवलेली आहात. मग अशी गेल्या काही वर्षातल्या वाटचालीचा उल्लेख झाला आणि या उल्लेखामध्ये 2003 जी पहिली आपली प्रतिनिधी सभा झाली जिथे माझा किंबहुना माझी कार्यकारी प्रमुख म्हणून निवड झाली महाबळेश्वरमध्ये, त्या बैठकीला त्या क्षणी शिवसेना प्रमुख हजर नव्हते, नंतर आले आणि त्याने आपल्याला सर्वांना विचारलं की बाबा जे काही घडलं आहे तुम्हाला सगळ्यांना मंजूर आहे ना. आज मी आपल्याला सर्वांना विचारतोय, जे काही घडलंय आपल्याला सगळ्यांना मंजूर आहे ना? आपल्यामध्ये कोणी महेश जेठमलानी नाही ना? नाही विचारलेलं बरं, कारण नंतर मग कुणाला काही सुचायला नको. आणि ह्या सगळ्याची पोच आपण निवडणूक आयोगाला दिल्याची पोच आपल्याकडे आहे, ती पोच देखील आपल्याला दाखवतोय. हे बघा तारीख त्याच्यावरती 13 मार्च 2000
2013 ही तारीख 3 मार्च 2013 ही तारीख आहे रिसिव्ड. भारत निर्वाचन आयोग हे सगळं तुमच्यासाठी दाखवतोय का, आणि हे सगळे त्यांचे रिसिव्ड केलेले जे अधिकारी आहेत त्यांच्या ह्या सह्या आहेत. इकडे आहे हे बघा, इथपासून ते इथपर्यंत म्हणजे त्यांच्या प्रोसिजरने ज्या सह्या जातात त्या सह्यांचा कागद मी आपल्यासमोर ठेवतोय. हाच कागद आपण निवडणूक आयोगाला सादर केला होता, म्हणजे त्यांना कुठल्याही परिस्थितीत हे म्हणण्याचा अधिकार नाही की तुम्ही निवडणूक आयोगाला घटना दिलेली नाही, ज्याच्यामध्ये उद्धव साहेबांना पक्षप्रमुख केलं, बाळासाहेबांचे सगळे अधिकार उद्धव साहेबांकडे दिल्याचा हा ठळठळीत पुरावा आहे. आणि मला असं वाटतं की हीच आपली जिंकण्याची 100% गॅरंटी आहे. 23 जानेवारीला सभा झाली, 28 जानेवारीला सबमिशन केल्याची तारीख पण आहे. त्याचा रिसिव्हचा स्टॅम्प आम्ही ताबडतोब आपली सभा झाल्याच्या नंतर दिली. या व्यतिरिक्त आपल्याला मान्यता आहे, म्हणजे शिवसेना पक्षाला मान्यता आहे, शिवसेना पक्षाचे अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव हे निवडणूक आयोगाकडे रजिस्टर आहे. याचे वेगवेगळे पुरावे मी आपल्यासमोर देतो फॉर्मॅटमध्ये. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ऑर्गनायझेशन इलेक्शन ऑफ व्हेरियस पार्टीज, त्याच्यामध्ये नेम ऑफ द पॉलिटिकल पार्टी शिवसेना, डेट ऑन विच द लास्ट इलेक्शन हेल्ड 23/01/2013. आता ही तारखेला निवडणूक झाली हे त्यांना कसं कळलं? आपण सादर केल्याशिवाय कळलं का? आणि त्यांच्या रेकॉर्डवर कसं आलं? आपण सादर केल्याशिवाय कळलं का? आणि त्यांनी तिथे म्हटलेलं आहे टोटल नंबर ऑफ 186 ॲज पर द लिस्ट अटॅच, म्हणजे आपल्या प्रतिनिधी सभेमध्ये किती लोक होते त्या सगळ्यांची लिस्ट आपण सबमिट केलेली आहे, ती लिस्ट आपण दिलेली आहे. आणि त्यांनी त्याला सगळं हे डेट ऑफ विच नेक्स्ट इलेक्शन ड्यू म्हणजे जानेवारी 23/2018 हे सगळं त्यांच्याकडे कसं गेलं? मिंदे गटातलं तर कोणी नेऊन दिलं नाही ना, हे आपण नेऊन दिलेले कागद आहेत, अधिकृतपणे आपल्या पक्षाने दिलेले कागद आहेत जे आज ते नाकारतायत आणि खोटं सांगतायत की आमच्याकडे तुमची कुठली रेकॉर्ड नाही आहे. मग तुम्हाला कसं कळलं की आमचा पक्ष शिवसेना आहे, या पक्षाचे अध्यक्ष आहेत, या पक्षाची प्रतिनिधी किती मेंबर आहेत आणि तुमची पुढची इलेक्शन कधी आहे याची तारीख? हे त्यांनी जे वेबसाईटवर टाकलेलं कागद आहे, हा कागद हा अधिकृत कागद आहे, हा कुठलाही खोटा कागद नाही, हा कागद कोणी तपासू शकतं. आणि ह्या कागदाच्या आधारावरती त्यांनी दिलेला निकाल चुकीचा कसा आहे हे सिद्ध करणारा हा कागद आहे. या व्यतिरिक्त पुढचा हा कागद अधिकृत त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाने उद्धव साहेबांना लिहिलेलं पत्र आहे, उद्धव ठाकरे अध्यक्ष शिवसेना, कधी आहे? 5 जुलै 2016. याचा अर्थ काय की तुम्हाला माहिती आहे की आमचे अध्यक्ष कोण आहेत? निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थातील आगामी निवडणुका संदर्भात राजकीय पक्षांच्या बैठकीसाठी, म्हणजे आपल्याला राजकीय पक्ष म्हणून बोलवत आहेत, त्याचे अध्यक्ष कोण आहेत त्यांना माहिती आहे. आणि तरी सांगतात की 1999 नंतर आमच्याकडे काहीच नाही आहे. पुढचे हे सगळे कागदपत्र आहेत, हे पण पत्र आहे, हे 10 जून 2017 याच्यामध्ये देखील त्यांनी आपल्याला पत्र लिहिलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये जे काही पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीचे जे काही निर्णय होते किंवा त्याच्या संदर्भातले होते, इथे खाली उद्धव साहेबांचं नाव आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रेसिडेंट शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर. हे सगळे कागदपत्र आपल्याला का दाखवतोय? कारण जे वातावरण महाराष्ट्रात तयार केलं जातंय की यांच्याकडे राजकीय पक्षाची घटना नाही, उद्धव ठाकरेंना कुठले अधिकार नाही, उद्धव ठाकरे शिंदेना काढू शकत नाहीत, उद्धव ठाकरे कोणाला नेमू शकत नाहीत, शेवटी कार्यकारिणीलाच अधिकार असतात, तेच सगळं ठरवू शकतात. वेगवेगळं परसेप्शन ह्या माध्यमातून जे महाराष्ट्राच्या जनतेतनं केलं गेलंय ते खोडून काढण्यासाठी हा कागदपत्रांचा पुरावा आपल्या जनतेच्या न्यायालयात आणलेला आहे. आणि मला असं वाटतं की आता बऱ्याचशा सगळ्यांना कळलं असेल की आपल्याकडे 2013 घटना आहे, ती आपण त्यांच्याकडे दिलेली आहे, आणि त्याच्यामुळे दिलेला इलेक्शन कमिशनने दिलेला निर्णय कसा चुकीचा होता, ज्या इलेक्शन कमिशनच्या निर्णयावरती राहुल नार्वेकरांचं सगळं
त्यांनी त्याचा बेस घेतला, म्हणजे मूळ पायाच त्यांना जो चुकीचा होता तो आपण आता सिद्ध केलेला आहे. यानंतर आपली राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक 2018 झाली, कारण आता आपण बघितलं फॉर्मॅटमध्ये की तुमची पुढची निवडणूक कधी होती, ती 23 जानेवारी 2018, म्हणजे 5 वर्ष त्यावेळेला संपतात. आपली पुढची निवडणूक राष्ट्रीय कार्यकारिणी 2018 झाली, त्या निवडणुकीत जे आपण घटना दुरुस्ती केली, त्या घटना दुरुस्तीचे जे ठराव होते, पक्ष घटनेच्या कलम 8 मधील रचनात्मक संघटनात्मक रचना नियुक्ती शेड्यूल्ड बी मध्ये उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, कार्यालय प्रमुख तसेच शहरासाठी उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, गटप्रमुख, कार्यालय प्रमुख ही पदे नमूद करणे आवश्यक आहे. सदर तिन्ही पदे पक्ष संघटनेत सुरुवातीपासून कार्यान्वित असून शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक संरचनेत महत्वाची आहेत. असा हा ठराव आपण त्याच्यामध्ये पक्ष घटना दुरुस्ती क्रमांक 1, पक्ष घटना दुरुस्ती क्रमांक 2, पक्ष घटना दुरुस्ती क्रमांक 3, असे 3 महत्वाचे ठराव या आपण त्यावेळेला केले होते. त्याचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवतो. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, शिवसेनेचे सर्व आदरणीय नेते, उपनेते, उपस्थित प्रतिनिधी सभेस उपस्थित असलेले सर्व प्रतिनिधी सभेचे सदस्य, विशेष निमंत्रित शिवसैनिक बंधू भगिनींनो, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजे शिवसेना नेते यांची बैठक सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2017 रोजी मातोश्री कलानगर वांद्रे पूर्व मुंबई येथे संपन्न झाली. बैठकीमध्ये खालील विषयांवर चर्चा होऊन सर्वानुमते निर्णय घेण्यात आले व 3 संघटनात्मक ठराव पारित करण्यात आले. सदर राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे इतिवृत्त पुढील प्रमाणे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पक्षांतर्गत निवडणुका मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2018 माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी NSCI वल्लभभाई पटेल क्रीडा संकुल वरळी मुंबई येथे घेण्याचे सर्वानुमते ठरले. शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांच्या नावावर राष्ट्रीय कार्यकारिणीतील शिवसेना नेत्यांचे एकमत होऊन ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांचे नाव मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून निश्चित झाले. प्रस्ताव. शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये युवा सेनाप्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांचा समावेश व्हावा असा प्रस्ताव शिवसेना नेते माननीय श्री रामदास कदम यांनी मांडला व त्यास शिवसेना नेते माननीय श्री गजानन कीर्तिकर यांनी अनुमोदन दिले. सदर प्रस्ताव राष्ट्रीय कार्यकारिणीने एकमताने मंजूर केला. यानंतर संघटनात्मक ठराव क्रमांक 1, क्रमांक 2 आणि क्रमांक 3 यांचं वाचन. संघटनात्मक ठराव हे पक्ष घटनेतील दुरुस्तींचे ठराव असतील. या क्रमाप्रमाणे या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या कार्यक्रमाच्या क्रमाप्रमाणे ते येथे त्यांचं वाचन होईल, त्यांना अनुमोदन मिळेल आणि प्रतिनिधी सभेकडून त्याला मंजुरी मिळेल. या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे प्रवक्तेसुद्धा घोषित केले, त्यांचंही वाचन शिवसेना पक्षप्रमुख आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख करतील आणि त्याचं वाचनही होईल. ॲडव्होकेट लीलाधर ढाके यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व शिवसेना नेत्यांचे आभार मानले व बैठक संपल्याचे जाहीर केले. जय हिंद, जय महाराष्ट्र. या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवडणूक घेतली गेली आणि त्याची प्रक्रिया बाळकृष्ण जोशी यांनी केली, त्याचा व्हिडिओ मी आपल्यासमोर दाखवतो. आणि आता शिवसेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीला सुरुवात होते आहे. मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि ही प्रक्रिया सुरू करावी. आपण स्वागत करूया ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांचं. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला दर 5 वर्षांनी निवडणूक घेणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे
शिवसेना पक्षाने माझी निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यानंतर मी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि 15 डिसेंबर रोजी हा निवडणुकीचा कार्यक्रम आम्ही जाहीर केला. त्यानुसार 5 ते 10 जानेवारी हे नामांकन पत्र देण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये मी शिवसेना पक्षप्रमुख 1 जागा, शिवसेना नेते 13 जागा आणि शिवसेना उपनेते 21 जागा यासाठी निवडणूक जाहीर केली. माझ्याकडे जे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याचे मी इथे जाहीर करतो की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकच पद आहे आणि त्या पदासाठी एकच अर्ज आलेले आहेत आणि त्यानुसार माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निवडून आलेले आहेत असे मी जाहीर करतो. मी 2013 ते 2018 आणि 2018 ते 2022 राष्ट्रीय कार्यकारिणी हा कालावधीची ही निवडणूक प्रक्रिया आहे. या संख्येच्या मी निवडणूक जाहीर केली, त्यापैकी मला 9 अर्ज प्राप्त झाले आणि ते 9 जण निवडून आले असे मी जाहीर करतो. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. श्री आदित्य उद्धव ठाकरे, श्री मनोहर गजानन जोशी, श्री सुधीर गजानन जोशी, श्री लीलाधर बाळाजी डाके, श्री सुभाष राजाराम देसाई, श्री दिवाकर नारायण रावते, श्री रामदास गंगाराम कदम, श्री संजय राजाराम राऊत आणि श्री गजानन चंद्रकांत कीर्तिकर हे 9 जण शिवसेना नेते या पदासाठी निवडून आलेत असे मी जाहीर करतो. त्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्यासाठी 21 जागा आहेत. त्या 21 जागेसाठी मी निवडणूक जाहीर केली होती. या सर्व प्रस्तावाची पोच ही निवडणूक आयोगाला आणि पूर्णपणे जो ठराव होते त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांची नेते म्हणून पक्षप्रमुख पदी देखील ही निवड ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच केलेली होती हे देखील या प्रस्तावामध्ये होतं. हे नाव त्यावेळेला प्रतिनिधी सभेत जाहीर झालं होतं. आता ह्या सगळ्या प्रस्तावाचे सगळे कागदपत्र आपण निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. ह्या कार्यकारिणीचे प्रतिनिधी सभेचे सर्व कागदपत्र दिले आहेत, त्याची पोच आपल्याकडे आहे. पोच दाखवा व्हिडिओ. सर्वप्रथम शिवसेना नेते शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी ही 13 सदस्यांची आहे. शिवसेना पक्षप्रमुख यामध्ये कुठलेही बदल कुठलेही अपॉइंटमेंट किंवा नियुक्ती हे करत असतात हा त्यांचा निर्णय आहे आणि तो सगळ्यांना शिवसेनेमध्ये सर्वमान्य आहे. आज ज्या नेत्यांची नावं किंवा ज्यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केली आहे त्यामध्ये शिवसेना नेते म्हणून श्री एकनाथजी शिंदे यांना नेते म्हणून निवडण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते म्हणून शिवसेना उपनेते चंद्रकांतजी खैरे यांचीही निवड शिवसेना नेतेपदी झालेली आहे. शिवसेनेचे
नेते म्हणून केंद्रीय मंत्री श्री अनंत गीते यांचीही निवड शिवसेना नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांनी केली आहे. आणि शिवसेनेचे उपनेते खासदार आनंदराव अडसूळ यांचीही शिवसेना नेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी या चार नेत्यांची नावं जाहीर केलेली आहेत. मी विनंती करीन त्यांनी थोड्या वेळाने, मी बाकीचं हे करतो त्याप्रमाणे, नंतर यावं. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. या चौघांनाही शुभेच्छा आणि पक्षप्रमुखांकडून त्यांचं स्वागत. हे बघा, सर्व सन्माननीय नेते, आणि हे बघा, ह्या कार्यकारिणीचे सगळे कागदपत्र आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, 4 एप्रिल 2018 या दिवशी आपण त्यांच्याकडे दिलेले आहेत. त्याच्यावरती त्यांची सही आहे आणि ही सगळी कागदपत्रं ह्या सगळ्या पुराव्यांसकट आपण निवडणूक आयोगाला दिलेली आहे. मला असं वाटतं त्यानंतर 2018 ते 2022 ह्या काळामध्ये देखील, कालावधीमध्ये देखील निवडणूक आयोगाने आपल्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. आणि हा सगळा पत्रव्यवहार हा उद्धवजींना केलेला आहे. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे प्रेसिडेंट शिवसेना, हे सगळी कागदपत्रं ही निवडणूक आयोगाने आपल्याला दिलेली आहेत. निवडणूक आयोगाने आपल्याला मान्य केलेलं आहे की शिवसेनेचे अध्यक्ष हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. हे सगळं मान्य करण्याचं मूळ कारण, आपण ज्या दोन घटना त्यांच्याकडे दिलेल्या होत्या त्या दोन घटनेच्या आधारावरती ही सगळी कागदपत्रं आपल्याला त्यांनी दिलेली आहेत. आणि असं असताना देखील निवडणूक आयोगाने आमच्याकडे 1999 नंतर कुठली कागदपत्र तुमची आलेली नाही, आमच्याकडे घटना आलेली नाही, आणि त्यामुळे निवडणुकीचा निर्णय हा मी फक्त विधिमंडळ पक्ष कोण आहे हे बघून देतो, अशा प्रकारचा निर्णय देतोय. मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टात आता आपण हे सगळं घेऊन जातोय आणि मला पूर्ण खात्री आहे ही सगळी कागदपत्र बघितल्यानंतर शिवसेनेला नाव, चिन्ह, पक्ष आणि या अपात्र आमदारांची हकालपट्टी होणार म्हणजे होणार हा विश्वास हे या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.